नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. मी मागचीच एक व्हिडिओ बनवली होती जरांगे पाटलांविषयी, की जरांगे पाटलांनी समाजाला इडं बनवलं आणि अनेकांनी टीका टिप्पण्या केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, पण अनेक म्हणजे जो काही मराठा समाज होता, जो मूळ समाजाचा विषयासाठी लढत होता, तो सगळा तुटून गेला. आणि त्यांनी मला चांगला पाठिंबा दाखवला, बाबांनो मी देखील मराठा आहे, माझा कुठल्या आरक्षणाला विरोध नाही आणि निश्चित नाही, मला देखील आरक्षण पाहिजे, माझ्या पोरांना मला आरक्षण हवं या मताचा मी आहे. आणि उद्या जर कुठल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये चांगल्या ठिकाणी जर मला येत असेल तर मी निश्चित येणार, कारण मी मराठा आहे, मला माझ्या जातीविषयी प्रेम आहेच, पण जातीविषयी प्रेम आहे म्हणून मी कोणत्याही थराला जाईल अशातला मी नाही, कारण मी कट्टर हिंदू आहे, मी छत्रपतींच्या विचारांनी चालणारा माणूस आहे. आता येऊया जरा मूळ विषयाकडे येऊया, ज्या जरांगे पाटलांना काही लोक त्यांच्या सोबत आहेत, मग ते मौलवी काय त्यांचं नाव ते मला माहीत नाही आहे, ते दुसरे कोणते आंबेडकर नावाचे कोणतरी सदर व्यक्ती आहेत आणि अजून एक दोन जण कोणतरी आहेत, ह्या व्यक्ती जरांगे पाटलांसोबत चिकटल्या कशा, हे मागे तुम्हाला म्हटलं, कशा चिकटल्या, यांचा संबंध तरी काय, ते आंबेडकर कशासाठी आलेत, म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि त्यांचा संबंध काय, ते आले कसे पुढे, त्यांना आणलं कुणी, बरं बाबा काय तुमच्या दलितांचं देखील आरक्षण आहे का तिथे, कुठे काय त्यांचा संबंध आहे का, नाही, पण दलित समाजाला मुळतः आरक्षण आहे, त्याच्यामुळे तुमचा इथे येण्याचा संबंधच नाही आहे काय, ठीक आहे. त्याच्या बाजूला एक मौलवी येऊन बसलेत, लांब दाढी बिडी असे वाढवले, ते आपले अनेक काणमध्ये ते घावलेले आहेत, ते आहेत ना कोण मौलवी, त्यांना असं समजू नका, त्यांच्यावरचे केसेसले भयंकर आहेत, बाबा नो याचा बारीक अभ्यास करा जरा, मग तुम्हाला समजेल ते मौलवी कसे काय इथपर्यंत आले, ते आतून सगळे कांड करत जातात, ते मौलवी जे बसतात ना सगळ्या मदरशांमध्ये आणि मशिदींमध्ये, आतनं सगळा गेम हलवतात, ते फतवे बितवे म्हणतो ना आपण, ते फतवेहीच लोक काढतात, त्यांच्याच हातात असतं ते, कारण त्यांना माहिती आहे शाम को नमाज पडणे आणाय, तू मेरा ये भाषण सुनके जाणाय, त्याच्यामुळे ही सगळी लोकं अशी असतात. ते मौलवी कसे चिकटले जरांगे पाटलांना, मुसलमानांना आरक्षणाच्या गोष्टी हव्यात, सगळ्या गोष्टी हव्यात, मुसलमान हे अल्पसंख्याक आहेत आणि मूळतः त्यांना अल्पसंख्याकांच्या अनेक गोष्टींचा योजनांचा फायदा होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, हे काय मी काय माझ्या वैयक्तिक मनाच्या बोलत नाही आहे, जरा सविस्तर सांगतो माझा महत्त्वाचा म्हणण्याचा उद्देश काय, मराठ्यांचा आरक्षणाचा विषय आजपासूनचा आहे का, नाही, जरांगे पाटील 1.5 वर्ष आपल्याला दिसले, त्याच्या आधी कोण जरांगे पाटील कुठं होते नाही, ते अनेक जण जुना फोटो दाखवतात की बघा जरांगे पाटील आंदोलनामध्ये पुढे होते, अगदी अग्रणी होते, मी तर बाबा कुठं पाहिलं नाही, म्हणजे आम्ही स्वतः आम्ही सातारा जिल्ह्याच्या मोर्चामध्ये होतो, आम्ही आझाद मैदानात मोर्चा जो आपला इथं निघाला तिथं होतो, आम्ही तुम्हाला सांगतो पुण्याच्या मोर्चामध्ये होतो, आम्ही प्रत्येक मोर्चा मी तर 7-8 मोर्चे त्यावेळेला हजर राहिलो आहे, विनोद पाटील होते तेव्हा, अनेक जण अजून नितेश राणे वगैरे ही सगळे होते, म्हणजे पक्षांचे राजकीय लोक होते ना, आपले मराठा बांधव देखील त्यावेळेला अनेक होते, त्यामुळं प्रत्येक जण मराठा समाजातला तिथं गेलेला आहे. उद्या जरी मी जरी जरांगे पाटलांसारखं आंदोलन करायला बसलो ना, आणि जर उद्या म्हटलं हा कोण बाबा कुठनं आला, तर मी देखील माझा फोटो दाखवू शकतो, बघा मी गेलो होतो त्यावेळेला आंदोलनाला, त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, जरांगे पाटलांनी समाज जमवला, चांगली गोष्ट आहे, मी देखील जेव्हा जरांगे पाटील उभे राहिले तेव्हा म्हटलं की आयला चल, कोणीतरी आपलं उभं राहत आहे, कोणीतरी समाजाची बाजू मांडत आहे, कोणीतरी आरक्षणासाठी धडपडत आहे, हा विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज पुन्हा एकदा एकवटला. म्हणजे अनेक जण सांगतात की जरांगेंनी काय केलं तर मराठा समाजाला एक केलं, समाज कधीही एक होऊ शकतो एवढं लक्षात ठेवा, समाज कधीही एक होऊ शकतो, जिथं समाजाच्या हिताच्या गोष्टी असतात ना तिथं जरांगे पाटील काय, असे किती जरी लोक आले ना तरी समाज एक होऊ शकतो, कारण समाज हा कोणी एका व्यक्तीजवळ नाही चालत, समाज हा चालतो एकेच्या बळावरती, त्याच्यामुळं अशा अनेक आपल्याला जरांगे पाटील पुढे येतील, जातील, सगळं होईल. अण्णासाहेब पाटलांनी जे काही गोष्टी केल्या त्या अप्रतिम आहेत हो, आणि त्या गोष्टींना आज म्हणजे आपल्या समाजासाठी जीव द्यायचा ना, तर कसा द्यायचा, तर अण्णासाहेब पाटलांसारखा मराठा समाजाचा आपल्या या लोकशाहीतला हिरो कोण, तर आपल्या अण्णासाहेब पाटील, ज्यांनी या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या, बोलून नाही, करून दाखवल्या आणि खरा लढा मराठ्यांचा उभा केला, त्या अण्णासाहेब पाटलांना देखील थोपवण्याचं काम शरद पवारांसारख्या एका माणसानं केलं आहे. तुम्हाला इतिहास माहीत नसेल, आता ते 94 जे आपण करतो आहे ना तिथं तर त्यांनी लावलीच, आपली लंकाच लावली मराठा समाजाची, कारण बघा ना तिथे जर मराठा समाज जर त्याच्यामध्ये वळीत करण्यात आला असता, कारण वरचं 16% आरक्षण आपल्याला राखीव होतं, ते देखील आरक्षण ओबीसींकडे मोडण्यात आलं आणि तिथं आपला कोटाच पूर्ण केला आणि मराठ्यांना म्हणा बसं बोंबलं, म्हणजे कसं होईल, मी आहे ना अजून 30-40 वर्ष राजकारणात, तर मराठ्यांना नुसतं असं हल असं असं हलवत बसवायचं, बघा आणि तेच होत आहे बरोबर. कुठली घटनापासून आपण पेटून उठलो, त्या ती कोपर्डीची घटना झाली तिथपासून आपला मराठा समाज एकवटला, पेटून उठला, कुठेतरी त्यांना ताकद आली, सगळ्या गोष्टी होऊ लागल्या, पुन्हा एकदा जोश आला आपल्या मराठा समाजामध्ये, पण ती आंदोलनं सगळी व्यवस्थित पहा, कुठेही आपल्याला आता जे दिसतंय ना ते कधीही दिसलेलं नाही. तेव्हा कुठला मुसलमान कुठला मौलवी आपल्याला येऊन चिकटला, तेव्हा कुठल्याही ते बाजूला बसले ते आंबेडकर कोण येत ते येऊन आपल्याला चिकटले, नाही चिकटले का, कारण त्यांना कुणी सांगितलंच नव्हतं, त्यांना आपल्याशी काही घेणं देणंच नव्हतं, ते आजही आपल्या विरोधात आहेत,
त्यांना माहिती आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, या भारतभूमीमध्ये, या हिंद भूमीमध्ये यांना सगळ्यांना जर मारून टाकलं ना, आणि यांना कुण यांचा सगळ्यांचा फडशा उडवला आहे, तो फक्त मराठा साम्राज्याने उडवला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात आग येते की आमच्या औरंगजेबाला इथं मरावं लागलं, आमच्या अफजलखानाला यांच्या शिवाजीनं फाडलं, आमच्या शाहिस्तेखानाची बोटं यांनी छाटली, आमच्या अटकेपर्यंत हे जाऊन पोचले. या सगळ्या गोष्टी सलत आहेत त्यांना, आतून सलत आहेत, तुम्हाला माहीत नाही. जसे विचार आपले चालत येतात ना, तसे त्यांचे देखील चालत आलेत. ते देखील औरंगजेबाला देव मानतात, त्यांचा देव मानतात, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तो आलेला मौलवी आहे ना, तो जो माणूस आहे ना, तो जरांगे पाटलांसाठी नाही आला आहे, तो फक्त या सगळ्या गोष्टींचा फायदा उचलण्यासाठी आला आहे. त्या गोष्टींसाठी त्याला कोणीतरी सांगितलं, त्यांचं नाव आहे शरद पवार. पवार साहेबांनी सांगितलं की जा एकी दाखवा. यातून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, आज अनेक जण मला कमेंट करतात आणि ते मला खूप, मी त्याच्यावरती अभ्यास केला की मराठा म्हणजे हिंदू नाही आहे का, मराठा म्हणजे हिंदू नाही आहे का, काय हिंदू हिंदू लावलं आहे, मग आजपर्यंत मराठा समाजाला का नाही सगळ्या गोष्टी केल्या. अरे ज्या माणसानं करायला होतं त्याच माणसानं मराठा समाजाचं वाटोळं केलं, आणि आज आम्ही त्यांच्याच समर्थनार्थ उभे राहतो. याचा अर्थ आम्हाला अभ्यास नाही. म्हणजे हे जाती जाती तुम्ही बघा ना, मुसलमान आले मौलवींच्या नावाखाली, जरांगे पाटील आले मराठ्यांच्या नावाखाली, ते आंबेडकर आले दलितांच्या नावाखाली, आणि अजून कोणतरी बहुतेक होतं. या सगळे बरोबर समाज हिंदू विरोधी, हिंदू समोर त्यांच्या काय हिंदू, जरांगे पाटील काय म्हणतात आम्ही पण हिंदूच आहे, आम्ही हिंदू हिंदू, हे कोण आम्हाला हिंदुत्व शिकवणार, हे आम्ही यांच्या विरोधात आहे. म्हणजे इकडे त्यांना विरोध करणारा पक्ष कुठला आहे, हिंदू पक्ष आहे. हे मुसलमान हिंदूंच्या विरोधात, जरांगे पाटील हिंदूंच्या विरोधात, दलित समाज हिंदूंच्या विरोधात, अंतर्गत हिंदू जाती जातीचमध्ये हिंदूंविषयीच तिरस्कार निर्माण करायचा, आणि कुठे ना कुठेतरी या मतदानाला, या इलेक्शनला, या वेळेला, या सगळ्या निवडणुकीमध्ये हिंदू विरुद्ध जाती असं सगळं इलेक्शन करायचं, आणि हे इलेक्शन पुढं रेटायचं, ही सगळे मनसुबे शरद पवारांचे आहेत, हे सगळे मनसुबे आहेत. आता तुम्हाला सांगतो, मूळ मुद्द्याकडे येऊया. याच मौलवींना ज्यांना बोलवलं होतं, त्या मौलवींनी आज त्या उलेमा बोर्डाच्या अंतर्गत पाठिंब्यातून काही योजना, काही अटी, शर्ती, मागण्या या लोकांकडे ठेवल्या. कुणाकडं? शरद पवारांकडे. त्या शरद पवारांकडे, त्यांच्या पक्षाकडे ठेवल्यानंतर त्या लोकांनी ह्या अटी मान्य केल्या. आता मला सांगा, हे कुठल्या भावनेतून आले होते, हे कुठल्या भावनेतून चिकटले होते? यांना काय, यांची भावना आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून, मग काय झोपला होता इतकी वर्ष 20 वर्ष, तेव्हा नाही कुठले मौलवी आपल्याला भेटायला आले, तेव्हा नाही कुठल्या मौलवींनी मुस्लिम समाजाने आपल्याला पाणी पाजलं, नाही पाणी पाजलं ना आपल्याला, तेव्हा तर टीका टिप्पण्या केल्या आपल्यावरती. हेच उद्धव ठाकरे ज्यांनी मुका मोर्चा म्हटलं होतं मराठ्यांनो, अरे तुम्हाला ऐकू येतंय का, तुम्हाला समजतंय काय झालं होतं मागचं, जरा आठवा. जरांगे पाटील म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जरांगे पाटलानेच मराठ्यांचा लढा केला, त्याच्या आधी येडे होते सगळे सगळे येडे, आपले अण्णासाहेब पाटील नाही, त्यांनी उगच केलं, त्यांनी उगच सगळ्या गोष्टी केल्या ना, त्यांना अर्थच नाही, त्याला काही हिंमतच देत नाही आपण ना, बरोबर की नाही? आठवा जरा, मुका मोर्चा म्हणणारे उद्धव ठाकरे आपले, उद्धव साहेब त्यांनी मुका मोर्चा म्हणून संबोधलं, आपल्या येड्यात काढलं मुका मोर्चा. का आता आपण शांततेत मोर्चा काढत होतो ना, तेव्हा काही असे भाषणं वगैरे नव्हती, आज जसे पेटून उठतात, हे बघा आमचा दसरा मेळवा केवढा मोठा गेला, हे इकडून उठले तिकडून उठले, ताकदी दाखवतोय आपण. मराठ्यांनो, जेवढे आपण शूर आहोत ना, जेवढे आपण शूर, तुम्ही अभ्यास केलेला नाही कोणी मराठ्यांच्या साम्राज्याचा, म्हणून तुम्ही बोलताय. तुम्हाला असं वाटतं की आरक्षणाच्या आम्हाला तिच्याला शिकवतात म्हणजे सगळे आरक्षण विरोधी, नाही, कोणी आरक्षणाच्या विरोधात नाही, कोणीही आरक्षणाच्या विरोधात नाही, प्रत्येकाला आरक्षण पाहिजे. मी देखील उद्या आरक्षण मी घेण्यासाठी पुढंच असेल, एक मी मराठा म्हणून, पण आम्ही मराठ्यांचा इतिहास वाचलाच नाही, आम्ही जेवढे शूर आम्ही तेवढे भोळे, आम्ही तेवढे भोळे. त्या मौलवींबरोबर साधलं का नाही, दिला ना वफ बोर्डाने यांना पाठिंबा, जाहीर पाठिंबा आमचा, काय ते 270 काय जागांवरती आम्ही पाठिंबा देऊ. यांची ताकद बघा कशी वाढवली त्यांनी, कशासाठी, त्या मागण्या वाचल्यात ना उलेमाच्या सगळ्या, मिळालं ना तुम्हाला हातात पत्र, काय काय त्यांच्या मागण्या आहेत त्या मिळाल्या ना, मग विचार करा मराठ्यांनो. हे उद्या तुमच्या पोरीवर जिहाद करताना बघणार नाही, अरे ही मराठा समाजाची आहे, याला कसं काय करायचं आपण, नाही नाही ही आपलीच आहे, नाही नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास करा, बारीक म्हणून म्हटलं मी, आपण सापाला दूध पाजतोय एवढं फक्त लक्षात ठेवा, एवढं फक्त लक्षात ठेवा. मला काय म्हणायचं आहे, हे फडणवीस बिडणवीस आपल्याला गेले उडत गेले तेल लावत, आपल्याला घेणं देणं नाही आहे त्यांचं, कोण आहेत काय आहेत शिंदे बिंदे. उद्या पवार साहेबांना आपण सत्तेत बसवल्यानंतर पवार साहेब आपल्याला आरक्षण देऊ शकतात का, देतील आपल्याला आरक्षण? मग जर ते आरक्षण देणार असतील ना, चला सगळ्यांनी महाविकास आघाडीला मतदान करू करू, चला काय होईल ते होईल, सर्वांनी मतदान करायचं महाविकास आघाडीला. आपल्याला पवार साहेब सत्तेत आले आले आरक्षण देणार आहेत, देऊ शकतात, देऊ शकतात का? नाही देऊ शकत. समजलं तुम्हाला राजकारण? साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजवतो, ती ज्याला माझ्याच उडताय तुम्ही येऊन, काय म्हणजे मी काय चुकीचं बोलतोय की पाटलांना शिव्या घातल्या? अहो पाटील, तुम्ही चांगलं संघर्ष उभा केलात, पण तुम्ही नको त्या नादान माणसांच्या वाटेला जाऊन सगळं पाण्यात घालवलं, सगळं पाण्यात घालवलं. आता मराठ्यांचा नेता म्हणून तुम्हाला चेहरा मिळाला असता, या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला चेहरा मिळाला असता, पण तुम्ही
तुम्ही इकडं साहेब बोलले की इकडे जातात, साहेब बोलले की ते बोलताय, हे बोलताय ते बोलताय, समजत नाही असं समजू नका राजकारण कुणाला. आणि पवारसाहेबांना असं वाटतं की मी वस्ताद आहे, मी जे करेन ते माझं नाणं खणखणीत वाजेल, आज वाजेल. पण पवारसाहेब इतिहासात तुम्हाला अनेक तुमच्याकडे बोटं दाखवली जातील एवढं मात्र नक्की. आणि नका समाजाचं वाटोळं करू. तुम्ही हिंदू आहात, नका हिंदूंचं वाटोळं करू. नका आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं वाटोळं करू. अजिबात नका करू. येणाऱ्या पिढ्या तुमचा जर आदर्श घेणार असतील ना, तर त्यांना चांगला आदर्श ठेवा. किंवा म्हटलं पाहिजे की अरे हे ह्या माणसानं काहीतरी केलं. आज तुम्ही काय करताय? आज शेतकऱ्यांच्या अरे वफ बोर्डाला मिळालेल्या जमिनी कोणाच्या आहेत? भावानो, शेतकऱ्यांच्या जमिनी, वन खात्याच्या जमिनी वफ बोर्डाने घेतलेत, कुणी दिल्या? कुणी दिल्या? कोणाच्या काळात? या मजारी बघा कशा आहेत, लवजुयात बघा, फोटो बघितलात कसं कसं चिटकवतात लगेच, बघा जरा काळजीपूर्वक बघा. हे उद्या गडकिल्ले ह्यांच्या हातात कसे गेले, मजारी, मशिदी, सिमेंट, वाळू सगळं पोचवायला कुणी? यांनी साथ दिली. म्हणून म्हटलं बाबांनो, नीट समजून घ्या राजकारण नक्की काय आहे ते, नीट समजून घ्या. जरांगे पाटील गेले, उद्या दुसरं कोणीतरी उभी राहील. काही जरांगे पाटील म्हणजेच शेवट आहे असं नाही, असं नका समजू. असे कित्येक चेहरे आहेत मराठा समाजाकडे, आणि सामान्यातला सामान्य मराठा समाज देखील उभा राहील. त्याच्यामुळं याला काही हे करण्यात अर्थ नाही आहे. पण बाबांनो, सापाला कुठल्या आपण दूध पाजतोय एवढं फक्त लक्षात ठेवा, आणि एवढं फक्त तुम्हाला समजू द्या. जे कोणी आग लावतायत समाजासमाजामध्ये, जाती जातीमध्ये, आणि हिंदू हिंदूंमध्येच बाटवतायत आणि सगळे फुटी पाडतायत, हे फक्त तुम्ही बारकाईने लक्षात घ्याल. आणि या निवडणुकीला, या असल्या कुठल्याही भयकाव्याला मला असं वाटते बळी न पडता तुम्ही हिंदू म्हणून एक राहाल, एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तुर्ता धन्यवाद.